मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद चिघळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या या मागणीसाठी भूमिपुत्रांकडे मानवी साखळी आंदोलन करण्यात आलेला आहे। नवी मुंबई येथील पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवली मधील भूमिपुत्रांनी मानवी साखळी करत हे आंदोलन केलेले आहे। त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। या संदर्भातला वाद देखील आता चिघळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या या मागणीसाठी भूमिपुत्रांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। नवी मुंबई, पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवली मधील भूमिपुत्रांनी एकत्र येत मानवी साखळी करत हे अनोखे आंदोलन केलेले आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा देखील आपण पाहूयात। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आज मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे। आपण पनवेल मध्ये आहोत, पनवेलचा हा जो ब्रिज आहे या ब्रिज वरती कशा पद्धतीने लोक उभी आहेत आपण बघत आहोत। यांनी मानवी साखळी केलेली आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आज मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल? आज आम्ही दिबा पाटील साहेबांसाठी रस्त्यावरती उतरलो आहोत। खऱ्या अर्थानं ही नाव देण्यासाठी सुरुवात आज आम्ही भूमिपुत्रांनी केलेली आहे। आम्ही आज रस्त्यावरती उतरलो आहोत, शांततेने आजच्या मोर्चाची आम्ही सुरुवात केलेली आहे। परंतु शासनानं या ठिकाणी आमचा अंत न पाहता लगेचच दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव केला पाहिजे आणि आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। ठाकूर साहेबांनी योजलेलं आहे आणि त्यांचे खूप मोर्चे आंदोलन होतात आणि यशस्वी करतात, याच्यापुढे फूट खूप मोठे आंदोलन करतील, पण दिबा पाटलाचंच नाव विमानतळाला दिलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। आमच्या जमिनीमध्ये विमानतळ उभा आहे आणि या विमानतळाला आदरणीय दिबा पाटील साहेबांचंच नाव पाहिजे ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे। कारण आज सर्वसामान्य आमचा जो समाज आहे या समाजाला जर कोणी तारला असेल तर आमचा तारणार, आमचा बाप, आमचा देव दिबा पाटील साहेब आहेत। आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबसुद्धा आमच्या हृदयामध्ये, मात्र त्यांची नावं महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही प्रकल्पाला देता येतील। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई। त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचा वाद, त्या नावाचा वाद आता चिघळताना दिसतो आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केलेली आहे, ती देखील आपण पाहूयात। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत। निर्णय झालेला आहे, बाळासाहेबांचं नाव सुद्धा नक्की झालेलं आहे, तरी सुद्धा आता आंदोलन करताना दिसत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे। हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। दिबा पाटील यांचं देखील योगदान मोठं आहे, त्यांनी भूमिपुत्रांना त्या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केलेला आहे। त्यांचा आदर राज्य सरकार, मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण करतो। मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये समितीला सुचवलेलं आहे की तुम्ही आणखी मोठ्या प्रकल्पांना प्रस्ताव द्या, सुचवा, ते निर्णय राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने घेईल आणि दिबा पाटील यांचा देखील आदर करेल। शिवसेना प्रमुखांच्या नावावरून आता राजकारण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली, या गोष्टीला कसं बघतो? शिवसेना प्रमुखांच्या नावाला जे कोणी विरोध करतील त्यांना जनता उत्तर देईल। शिंदेचा एक प्रश्न असा होता, काल ज्या पद्धतीने मुंबईची तुंबई जायला वगैरे भेटली असं म्हणत, प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये सुरू आहे, त्या कारणास्तव झालेला प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे।